शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटलांमध्ये आव्हान प्रति आव्हान सुरूच आहे. अमोल कोल्हेंच्या निष्क्रियतेमुळे 80% निधी परत गेला असा आरोप आढळराव पाटलांनी केला, तर त्याला आता अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिलंय. आरोप करणाऱ्या आढळराव पाटलांनी पुरावे द्यावेत, अन्यथा निवडणुकीमध्ये माघार घ्यावी असं प्रति आव्हान अमोल कोल्हेंनी दिलं. लोकांनी तुम्हाला निवडून दिलं एक अपेक्षेनं की हा माणूस आहे, तरणाबांड आहे, दिसायला चांगला आहे, छत्रपतींची भूमिका करतोय, संभाजी महाराजांची भूमिका करतोय, एक चांगला आपल्याला पर्याय मिळाला. पण लोकांच्या अपेक्षा फोल ठरल्या. निवडून गेल्यानंतर जो बाबा गेला दिल्लीला तो परत आलाच नाही, कुठल्याही गावात आला नाही, कुठेही निधी टाकला नाही, आणि जवळजवळ 80% निधी परत जाणारा भारताच्या लोकशाहीतील, भारताच्या लोकसभेच्या इतिहासातील हा पहिला खासदार असेल की ज्याचा 80% निधी परत घ्या. डीपीओनी डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसरने दिलेलं स्वतःचं पत्र बघावं. उलट माजी खासदारांना जो 3.5 कोटी रुपयांचा निधी वापरता आला नव्हता, माझा खासदार निधी वापरून तोही 3.5 कोटी रुपयांचा निधी मी मतदारसंघासाठी वापरलेला आहे. त्यामुळे माजी खासदारांनी कुठेतरी पुरावे घेऊन बोलावं. आणि मग आता मी माजी खासदारांना हेच आव्हान देतो, 80% निधी परत गेला हे जर खोटं असेल तर माजी खासदारांनी जाहीर माफी मागावी. ही जनतेची ते दिशाभूल करतायत आणि मग त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावं का, हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा. आपलं वय काय, आपण कशा पद्धतीनं खोटे नाटे आरोप करतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.